ओयो हॉटेल जिथं कितीतरी कपल जातात, असंच एक कपल इथं गेलं होतं. एक तरुण एका महिलेसोबत इथं गेला, त्यानं घाईघाईत हॉटेल मधील रूम बुक केली. पण त्यानंतर असं काही घडलं की पाहून पोलिसांनाही धक्का बसला. तरुणानं हॉटेल रूम मध्ये घडलेला प्रकार स्वतःच पोलिसांना सांगितला. नेमकं काय घडलं पुढे पाहण्याआधी AM मराठी न्यूज ला जरूर सबस्क्राईब करा. उत्तर प्रदेश मध्ये घडलेली ही घटना. सराय गोपाल भद्री या गावातील 35 वर्षाची सुमन देवी, जिचा 10 वर्षापूर्वी बलकरणपूर गावात लग्न झालं. लग्नानंतर पती सोबत तिचे वाद होत होते म्हणून ती माहेरीच राहत होती. रविवारी ती विवेक कुमार नावाच्या तरुणासोबत शिवगड उसराही येथील ओयो हॉटेल मध्ये पोहोचली. दोघांनी आपण पती पत्नी असल्याचं सांगत रूम बुक केली. त्यानंतर तरुणानं पोलीस ठाणे गाठलं. तरुणांना पोलिसांनी सांगितलं ते धक्कादायक. विवेकनं सांगितलं की त्यानं आपली प्रेयसी सुमन देवीची हत्या केली आहे. तिचा मृतदेह ओयो हॉटेल मध्येच पडून आहे. तरुणानं जे सांगितलं ते ऐकून पोलिसांनाही धक्का बसला. पोलीस ठाण्याचे प्रभारी सोराव यांनी तत्काळ आरोपी युवक विवेक कुमारला ताब्यात घेतलं. आरोपी तरुणासह पोलीस ओयो हॉटेलमध्ये पोहोचले. हॉटेलमध्ये बेडवर पडलेल्या महिलेचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला. विवेकनं का केली सुमन देवीची हत्या? SCP सोरावन जंग बहादूर यादव यांनी ओयो हॉटेलचे व्यवस्थापक आणि कर्मचाऱ्यांचीही चौकशी केली आहे. आरोपी तरुण महिलेचा इथं कधी पोहोचला आणि कोणत्या ID आणि पत्त्यावर त्यांनी खोली बुक केली होती याची माहिती गोळा केली. ताब्यात घेतलेल्या युवक विवेक कुमारची पोलिसांनी चौकशी केली. प्रेम प्रकरणातून महिलेची हत्या झाल्याचं प्राथमिक तपासात समोर येत आहे. पोलिसांच्या चौकशीत आरोपीनं सांगितलं की लग्नाच्या मुद्द्यावरून दोघांमध्ये भांडण झालं होतं. आरोपीने पोलिसांना सांगितले की महिला त्याच्याकडे 5 लाख रुपयांची मागणी करत होती, ती दिली नाही तर FIR दाखल करण्याची धमकी देत होती. आरोपीनं महिलेपेक्षा 10 वर्षांनी लहान आहे. दोघांमध्ये अनेक वर्षापासून संबंध होते. पोलिसांनी मृताच्या कुटुंबियांनाही माहिती दिली. ACP सोरावन जंग बहादूर यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस मृताच्या कुटुंबियांच्या वतीनं गुन्हा दाखल करून पुढील कारवाई करणार आहेत.